फडणवीस ठाकरे सरकार होतं 2014 आणि आता हे जे शिंदे फडणवीस सरकार आहे त्यामध्ये कॉमन हे फडणवीस आहे. 2.0 सरकारमध्ये फोकस हा कुठंतरी बदललेला दिसतो. म्हणजे आपण विकासाचीच नेहमी गोष्ट करत असता, मात्र जमिनीवर आपले जे कार्यकर्ते आहेत ते मात्र सातत्यानं हिंदूंचे मोर्चे असो त्यात सहभागी होताना दिसतात. हनुमान चालीसासारखा अजेंडा हा आघाडीवर असतो, किंवा त्याचबरोबर लव जिहादचे मोर्चे हे मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी निघतात आहेत. तर हा फोकस आत्ता बदलावासा आपल्याला संघटन म्हणून का वाटतोय? मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे मोर्चे नाहीत, हे समाजाचे मोर्चे आहेत. आपण जर बघितलं असेल तर समाजातल्या वेगवेगळ्या संघटना या एकत्रित येऊन अशा प्रकारचे मोर्चे काढतात. काही मोर्चांमध्ये आमचे कार्यकर्ते किंवा नेते देखील त्या ठिकाणी गेले आहेत, कारण ते हिंदू आहेत. ते हिंदूंच्या प्रश्नावर एखादा मोर्चा निघत असताना त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी होणं हे साहजिक आहे, हा काही अजेंडा नाही आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की गेल्या काही काळात लव जिहाद सारखा विषय हा अनेक लोकांना कपोकल्पित वाटत होता, पण आज ती परिस्थिती नाही आहे. आज एक डिझाईन हे लक्षात येत आहे. म्हणजे वेगवेगळ्या, मी असं म्हणत नाही की 100% हिंदू किंवा मुस्लिमांची जी लग्न होत आहेत त्यात काही लव जिहाद आहे, पण समाजातला एक घटक असा आहे की जो सातत्याने या संदर्भात प्रयत्नपूर्वक अशा प्रकारच्या गोष्टी घडवतो, आणि ते जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस स्वाभाविक समाजातनं देखील त्या संदर्भात एक प्रतिक्रिया येते. ती ही प्रतिक्रिया आहे, बरं हे इथेच झालं असं नाही. आपल्याला माहिती आहे लव जिहाद याची सुरुवात तर केरळमध्ये झाली आहे. ही टर्म कॉईन देखील केरळने केलेली आहे. त्या ठिकाणी तर भाजप नव्हतंच, त्या ठिकाणी काँग्रेस आणि कम्युनिस्टांचं सरकार होतं. त्या सरकारने कॉईन केलेली आणि त्यांनी त्या संदर्भात ॲक्च्युली हा सगळा ही गोष्ट पुढे आणली आहे. त्यामुळे जिथे जिथे अशा प्रकारच्या परिस्थिती तयार होतील, आणि यात मी एक गोष्ट सांगतो की विशेषतः अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी वेळेवर कारवाई करणं गरजेचं आहे, पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अशा गोष्टींमध्ये पोलिसांनी कारवाई करू नये अशा प्रकारचे अलिखित आदेश होते, आणि त्यातनं गोष्टी चिघळल्या की त्याची रिॲक्शन येते. पण माझं मत असं आहे की या संदर्भात हे सगळे मोर्चे अतिशय शांततापूर्ण झालेले आहेत. कुठेही कुठल्याही धर्माच्या विरुद्ध किंवा कुठे कोणाला उसकवण्याचा प्रयत्न असा हा झालेला नाही. कुठल्याही समाजाने काढलेले शांततापूर्ण मोर्चे हे मला असं वाटतं की लोकशाही पूरक असतात किंवा लोकशाहीमध्ये ते योग्य असतात. अशा प्रकारच्या मोर्चांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याचा निश्चित विचार सरकार देखील करत असतं.